आपल्यासमोर येते अद्वैता लोणकर. आणि खळे काकांची सगळी गाणी गायला नेहमीच खूप कठीण असतात. आणि तुझं पहिलं गाणं तू हे निवडलंस याचा मला खूप आनंद झाला. थँक्यू. हे गाणं खूप अवघड आहे गायला, खूप खूप अवघड आहे. आणि हे माझं सगळ्यात लाडकं गाणं आहे, ऑल टाइम फेवरेट गाणं आहे माझं. त्याच्यामुळे मला याच्यातली प्रत्येक जागा आणि हे इतकं पाठ आहे. पण तू खूप चांगला अटेम्प्ट केलास, तुझा आवाज अतिशय सुंदर आहे, अतिशय गोड आहे. थँक्यू. पण सुरुवातीची नोट थोडीशी का टेन्शन झालं होतं म्हणून कसं चालू करायचं काय नाही, हरकत नाही, नॉट बॅड. ओव्हरऑल एक्सपिरियन्स वॉज फॅन्टॅस्टिक, मी खुश झालो. थँक्यू. ऑल द बेस्ट अद्वैता, खूप छान. तू खूप कॉन्फिडेंट आहेस, तुझ्यात तुझा जो कॉन्फिडन्स लेवल आहे तो दिसतो आम्हाला जेव्हा तू गातेस. तुझा आवाज खूप छान आहे आणि तुझ्यात अजून मॅच्युरिटी गाण्यातली अजून हळूहळू येते आहे तुझ्यात. हे तुझं पहिलं पाऊल आहे असं मी म्हणेन. हे गाणं खूप छान निवडलंस तू, खूप छान गायलीस. थँक्यू. हे गाणं फार कठीण आहे गायला, तू इमॅजिन नाही करू शकत एवढं कठीण गाणं आहे. पण तू ते खूप छान गायलंस, तू तू निभावलंस ते समर्थपणे. पण त्यातलं टायमिंग, त्यात तू चुकीचे श्वास घेत होतीस त्याची जागा तुला करेक्ट करायला लागतील. हे गाणं म्हणजे युनिव्हर्सिटी आहे, ते तुला चांगल्या गुरुकडूनच शिकून घ्यायला लागेल, समजून घ्यायला लागेल आणि मग तू खूप छान गायशील अशी मला खात्री. ओके. थँक्यू. आणि हे गाणं निवडलंस म्हणून धड अद्वैताला धड मिळालेला आहे. थँक्यू अद्वैत. थँक्यू.